नमस्कार, आपल्यासोबत आहे डॉक्टर विनायक जोशी. विनायक जोशी सर हे स्वतः न्यूरोसर्जन आहे. त्यांचं स्वतःचं डिवाईन हॉस्पिटल ठाण्यामध्ये आहे. ते आपल्याला आज मेंदूच्या शस्त्रक्रियासंदर्भात माहिती देणार आहे. त्याच्या आजारपणासोबत उपाययोजना कोणकोणत्या कराव्या लागतात त्यासंदर्भातही माहिती देणार आहे. तत्पूर्वी त्यांची आपण एक थोडकी ओळख त्यांच्याचकडून आपण जाणून घेतो आहे. सर, आपलं मेडिकल शिक्षण कुठे झालं आणि आपण किती वर्ष ह्या क्षेत्रात आहेत त्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का? नमस्कार. माझं बालपण विदर्भामध्ये यवतमाळ येथे गेलं. माझं पूर्ण शालेय शिक्षण नगर परिषद आणि शासकीय शाळेमध्ये झालं. त्यानंतर MBBS आणि MS ह्या दोन्ही पदव्या मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून घेतल्या. आणि नंतर मी MCH ही पदवी घेण्यासाठी न्यूरोसर्जरीमध्ये उच्च शिक्षणासाठी सायन हॉस्पिटल मुंबई इथे मी आलो. 1992 ते 1994 या 3 वर्षामध्ये मी तो अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि त्यानंतर मी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. 1995 मी डॉक्टर रामाणी माझे जे गुरु होते त्यांच्याबरोबरच त्यांचा सहाय्यक म्हणून मी काम केलं. त्यानंतर 1996 सलग ठाण्याला वास्तव्याला पण आहे आणि इथेच माझं वैद्यकीय व्यवसाय पण करतो. वेगवेगळ्या हॉस्पिटल्सशी संबंधित आहे, त्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल ठाणे आणि राजीव गांधी हॉस्पिटल कळवा इथे पण मी जातो. आणि याशिवाय माझं स्वतःचं हॉस्पिटल 2004 आहे. आपलं जे रुग्णालय आहे डिवाईन हॉस्पिटल जे आहे ठाण्याचं, ते खाजगी क्षेत्रातलं आहे, त्यामुळे इथे फक्त उच्चभ्रू वर्गातलीच रुग्णसेवा आपल्या हातून होते का की सर्वसामान्य जनता पण इथे येते का? माझ्या रुग्णालयात अगदी सुरुवातीपासून एक नियम केल्यासारखा आहे की मी शक्यतो रुग्णांचे प्राथमिक उपचार हे त्यांना पैसे आहेत नाही ते काहीही न विचारता मी करतो. त्यानंतर ज्यांना शक्य असेल ते पैसे देतात. अशा रीतीने ही सेवा सुरू आहे. तर त्यामुळे असं कुठेच हे नाही आहे की फक्त उच्चभ्रूंसाठी आहे, हे सर्वसामान्य लोकांसाठी पण हे माझं रुग्णालय आहे. आणि याशिवाय मी माझी सेवा सिव्हिल हॉस्पिटल आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय इथे पण देतो. इथे प्रमुखता गरीब वर्गातली रुग्ण आहे. अपघातग्रस्तांमध्ये साधारणतः बेधुंद आणि बेदारकपणे वाहने आखून जीवाशी खेळणाऱ्या तरुणाईचं प्रमाण किती असतं, त्याच्यामुळे मेंदूला मार लागतो त्याचं प्रमाण किती आहे? साधारण मी सायन हॉस्पिटलमध्ये काम करत होतो तेव्हा भरपूर अपघाताचे रुग्ण आम्ही भरपूर त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे. तेव्हा अपघाताचं प्रमाण पण भरपूर होतं, रस्त्यांची परिस्थिती एवढी नव्हती. आता रुंद रस्ते झालेले आहेत आणि शिवाय सीट बेल्ट हेल्मेटची सक्ती असे विविध विषयांमुळे अपघातांचं प्रमाण हळूहळू थोडं कमी होत आहे. कमीत कमी खूप तीव्र अशा इजा होत नाही आहेत. पण आता मी गेल्या काही वर्षांमध्ये नवीन एक ट्रेंड म्हणू शकतो आम्ही की असं बघायला मिळालेलं आहे मला की काही तरुण मुलं साधारण 20 ते 25 वयोगटातली मुलं रात्रीच्या वेळेला बाईक घेऊन त्यांचे वेगवेगळे प्रकार चाललेले असतात आणि त्यात जखमी होऊन माझ्याकडे येतात. आता गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये मी कधी त्यांना डोक्याला मार लागतो, कधी मानेला मार लागतो. तर गेल्या 2 महिन्यातच साधारण 2 मुलांना मी मानेचे शस्त्रक्रिया मला करायला लागल्या, कारण त्यांच्या हातापायातली ताकद कमी झाली होती आणि हे सगळे बाईकवर वेगवेगळे स्टंट्स करण्याच्या प्रकारामुळे. तर त्यामुळे माझं सगळ्यांना विनंती आहे, विशेषतः तरुणाईला विनंती आहे की त्यांनी असे स्टंट्स करण्याच्या मागे लागू नये आणि व्यसनाधीन होऊ नये. आपलं जीवन जरी आपण म्हणतो माझं आहे, तरी हे इतर सगळ्यांचं, आधी आपल्या कुटुंबाचं आणि नंतर आपल्या देशाचं पण आहे. त्यामुळे ते देशाच्या कारणी लावा, असं वाया घालवू नका. आता अपघातामुळे डोक्याला मार लागतो, पण डोक्याला ह्याच सोबतच डोक्याला मार लागले मेंदू रक्तस्राव मनका मज्जारूला इजा पोचल्यामुळे आपल्याकडे इलाजासाठी म्हणजे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण किती आहे? साधारणपणे डोक्याला किंवा पाठीच्या मणक्याला मार लागलेल्या रुग्णांची संख्या साधारण 30-40% पर्यंत असते. आणि इतर रुग्ण म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा त्याच्यानंतर नंबर येतो पॅरालिसिस म्हणजे लकवा झालेल्या रुग्णांचा,
त्यानंतर मग ब्रेन ट्युमर्स किंवा स्पायनल कॉर्ड ट्युमर्स हे त्यानंतर येतात. तर अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण माझ्याकडे येतात शस्त्रक्रिया करण्यासाठी. तर त्यामध्ये साधारण पॅरालिसिसचं प्रमाण 20-25% असणार आहे आणि इतर ब्रेन ट्युमर्स वगैरेचं 20-25% अशा रीतीने विभागणी असते. ह्यासोबतच आपण जर आपण 21व्या शतकाचं बघितलं तर सध्या ताणतणावाचं जीवन आहे, सदोष जीवनशैली आहे, सदोष आहार पद्धती आहे, यामुळे अतिरक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या कडक होऊन फुटल्यामुळे मेंदूतील रक्तस्रावामुळे उपाय करावा म्हणजे इलाज करावा लागतो, त्याचं प्रमाण किती आहे साधारण? तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे साधारण 20-25% रुग्ण हे लकवा झालेल्यामुळे माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात. तर सगळ्यांना माहीत आहे की लकवा दोन प्रकारामुळे होतो. पॅरालिसिस जो आहे तो मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे होतो आणि मेंदूची रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे होतो. कोलेस्ट्रॉल किंवा रक्ताची गुठळी तयार होऊन ती मेंदूच्या विशिष्ट रक्तवाहिनीत फसल्यामुळे पुढे रक्त पुरवठ्यात मिळत नाही. अशा वेळी रक्त पातळ करण्याची औषधं द्यायला लागतात, मेंदूला कमी रक्त पुरवठ्यावर जिवंत ठेवण्याची औषधं द्यायला लागतात. आणि याच्या विरुद्ध हे ताणतणावांमुळे ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर अशा वेळेस रक्तवाहिनीला ते ब्लड प्रेशर सहन होत नाही आणि मग रक्तवाहिनी फुटते आणि रक्तस्राव होतो आणि अशा वेळेस तयार होते. आणि ते श्वासाचं केंद्र आणि हृदयाचं केंद्र असतं अशा ठिकाणी जर दाब आला तर मनुष्याला दगावू पण शकतो, जीवाला धोका होऊ शकतो. आणि आम्ही जे काही ऑपरेशन करतो हे याचसाठी की हा जीवाला धोका टाळण्यासाठी म्हणून आपण ऑपरेशन करत असतो. मेंदूतील रक्तस्रावामुळे करावायला ज्या लागतात शस्त्रक्रिया त्याचं यशस्वी होण्याचं प्रमाण किती असतं? हा आत्ताच सांगितल्याप्रमाणे मेंदूच्या शस्त्रक्रिया मेंदूला रक्तस्राव झाल्यामुळे किंवा रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे जेव्हा आम्ही शस्त्रक्रिया करतो तेव्हा तिचा मूळ उद्देशच हा जीव वाचवणे हाच असतो. लकवा बरा होणे हे नंतरची गोष्ट आहे, ऑपरेशनमुळे लगेच काही लकवा बरा होत नाही हे आम्ही नेहमी समजून सांगतही असतो. आणि मूळ उद्देशच हा जीवाचा धोका कमी करणे आहे म्हणून त्यामुळे साधारण जीवाला धोका होण्याची शक्यता सुद्धा 50% असते. अगदी आमची शस्त्रक्रिया यशस्वी झाली म्हणजे आम्ही ते तवटीचा भाग काढून ठेवला, मेंदूला पूर्णपणे जागा दिली, रक्ताची गाठ होती ती काढून टाकली, तरी पण मेंदूच्या महत्त्वाच्या भागांवरचं प्रेशर कमी झालं नाही किंवा तिथे सूज वाढली, तिथला रक्तपुरवठा कमी झाला तर जीव गमावा लागू शकतो. त्यामुळे 50% तरी शक्यता असते की अशा ऑपरेशन केल्यानंतरही जीवाला लुकावण्याची शक्यता खूप असते. आपण इतक्या शस्त्रक्रिया दैनंदिन जीवनामध्ये करतच आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तर याच्यातली एखादी अविस्मरणीय शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये तुम्हाला एक अनुभव आला, वेगळाच अनुभव आला की ती आठवणीत ठेवण्यासारखी आहे अशी कुठली शस्त्रक्रिया? अशा अनेक शस्त्रक्रिया आहेत पण तरी पण सांगण्याजोगे म्हणजे एक 3 वर्षाच्या मुलीचं ब्रेन ट्युमर होता आणि तो फार महत्वाच्या मध्यभागी ज्याला ब्रेन स्टेम म्हणून भाग असतो अशा ठिकाणी ट्युमर होता आणि सगळे रिपोर्ट्समध्ये कॅन्सर असंच रिपोर्ट होता. तर आम्ही तसं सांगून आधी आम्ही सुरुवात केली पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष ऑपरेशन केलं तेव्हा तो कॅन्सर नसल्याचं आम्हाला आढळून आलं आणि तो आम्ही पूर्ण तो ट्युमर काढू शकलो. आणि त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा तिला त्रास व्हायला लागला तेव्हा बघितलं तेव्हा पाणी वाढलेलं होतं. मग हे पाण्याचं जेव्हा ऑपरेशन केलं त्यानंतर ती मुलगी आज अगदी चांगली, आज 3री-4वीला ती शाळेत जाते आणि व्यवस्थित आहे. तर त्यामुळे अशी एक शस्त्रक्रिया ही लक्षात राहिली आहे किंवा अशा अनेक शस्त्रक्रिया आहेत. कोणी 8वी-9वीत मुलगी होती तिचं ब्रेन कॅन्सरचं ऑपरेशन झालं, ती आज अजूनही चांगली 8-9 वर्षानंतरही चांगली आहे. एक इंजिनिअरिंगची स्टुडंट होती तिचं ऑपरेशन चांगलं झालं आहे. एक माझ्याकडे असा व्यक्ती आहे की ज्याचं मी 17 वर्षापूर्वी ब्रेन कॅन्सरचं ऑपरेशन केलं होतं आणि तो पण चांगला आहे. एक रिक्षेवाला आहे ज्याचं पण ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं आहे आणि तो पूर्णपणे क्युअर्ड आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. तरुणाई आणि सर्वसामान्य जनतेला आपण कोणते सल्ले देऊ शकतो म्हणजे कोणता सल्ला द्याल? तरुणाईला मी आत्ताच सांगितलं आहे की आपलं जीवन हे आपलं नाही, हे समाजासाठी पण आपण वापरलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्यासाठी नाही पण समाजासाठी तरी व्यसनाधीन होऊ नका. गती स्पीड जरी किती आपल्याला खुणावत असली तरीही कुठेतरी नियंत्रण ठेवा. सगळ्याच गोष्टींमध्ये एक संयमितपणा ठेवा आणि सगळ्या समाजासाठी एक आहे की आजचा काळ हा
पूर्वीसारखा एकाच डॉक्टरवर विश्वास ठेवून चालण्यासारखा राहिला नाही. तरी पण आजच्याही काळात कोणी ना कोणी डॉक्टर्स तुम्हाला असे सापडतील की ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. असे जर डॉक्टर असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करा. लगेच कुठलाही डॉक्टर त्याला आपलं आपण ट्रीटमेंट करतोय तो रुग्णाला काही इजा व्हावी किंवा ते दगा व्हावा असे कोणाचीच इच्छा नसते. पण काही परिस्थिती अशा होतात त्यामुळे तसं घडतं, त्यामुळे संयम ठेवावा. त्या व्यतिरिक्त एक आहे की खूप घाबरून जाऊ नये, कधी पण घाबरून जाऊ नये. सेकंड ओपिनियन घ्यायला कचरू नये. एक आपल्याला कोणी सांगितलं की हा एक मोठी शस्त्रक्रिया करायची आहे, लगेच करायची आहे, तर दुसरं आपल्या कोणी ओळखीचा जो नेहमीचा चांगला डॉक्टर आहे त्याला विचारून आपण त्याची खरोखर किती गरज आहे हे पण तपासून पाहावं. कारण आजकाल थोडा व्यापारीकरणाचा पण भाग आलेला आहे, त्याकडे पण आपण लक्ष ठेवायला पाहिजे. तर अशा रीतीने मुख्यतः म्हणजे घाबरून जाऊ नये. प्रत्येक गोष्टीला इलाज असतो तसं नाही आहे. काही गोष्टी वैद्यकीय शास्त्राच्या आवाक्याबाहेरच्या आहेत, त्यांना आपल्याला तसंच ॲक्सेप्ट करायला लागतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. हे होते आपल्यासोबत डॉक्टर जोशी सर. त्यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्राचे विविध अनुभवाचं कथन करतानाच तरुणाईला एक मोलाचा सल्ला त्यांनी दिलाय की गती आवरा. गती कितीही खुणावत असली तरी गतीला एक कुठेतरी मर्यादा असते, जेणेकरून अपघात होणार नाही आणि अपघातामुळे मेंदूचा वरती इजा पोचणार नाही. त्यामुळे स्वतःला सांभाळणं, स्वतःच्या जीवाची काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असा त्यांनी मोलाचा सल्ला देताना सेकंड ओपिनियन घ्यायला कचरू नका असाही त्यांनी सल्ला दिलाय. आमच्याशी मराठी एक नंबर बातम्याशी बातचीत केल्याबद्दल जोशी सर तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.